मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला काल एका शेतकरी बांधवांनी कमेंट केली आहे की उन्हाळ्या सोयाबीनमध्ये जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या येण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो तर मित्रांनो आज मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे जे की मी अशा टॉनिकचा वापर माझ्या हरभरा पिकामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फवारणीमध्ये केलेला आहे आणि त्या टॉनिकमुळे माझ्या हरभरा पिकामध्ये जवळपास शंभर ते दीडशे फुटवे आलेले आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा त्याचा वापर केला असेल जे की मार्केटमध्ये पी आय कंपनीचं बायोटा एक्स म्हणून आहे एकदम जबरदस्त सीविड आहे मित्रांनो याचा वापर केल्यानंतर आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे येण्याचं एकमेव कारण की या टॉनिकमध्ये प्रथम दुय्यम आणि सुष्मानद्रव्य आहेच परंतु त्याचबरोबर प्लांट हार्मोन देखील आहे म्हणजे यामध्ये सायटोकायनिन ऑक्झिन यासारखे प्लँट हार्मोन आहे जे की आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी मदत करतात परंतु मित्रांनो ज्यावेळेस आपण बायोटा एकचा वापर करतो बरेच शेतकरी बांधव चुकीच्या पद्धतीने याचा वापर करतात त्यांना शंभर टक्के रिझल्ट भेटत नाही त्यामुळे बायोटा एकचा वापर किती प्रमाणात करायचा त्याचा वापर करत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघू त्या अगोदर एक लाईक करून घ्या मित्रांनो बायोटा एक्स हे असं टॉनिक आहे या टॉनिकचा वापर जर आपण करेक्ट केला म्हणजे आपण प्रति पंधरा लिटर पंपसाठी तीस मिली याप्रमाणे जर केला तर नक्कीच याचा रिझल्ट आपल्याला शंभर टक्के भेटणार आहे परंतु बरेच शेतकरी बांधव याचा वापर करत असताना अगोदर पाणी देत नाही मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही पहिलं दुसरं पाणी देता आता तुमच्या सोयाबीन पिकाला तुम्ही पहिलं पाणी दिल्यानंतर वीस ते बावीस दिवसाच्या दरम्यान तुम्हाला उन्हाळ्या सोयाबीनमध्ये पहिली फवारणी करायची आहे आणि त्या पहिल्या फवारणीमध्ये जे तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक घेता त्यासोबत जर तुम्ही बायोटा वापर तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपसाठी केला तर शंभर टक्के तुम्हाला तुमच्या उन्हाळ्या सोयाबीनमध्ये जास्तीत जास्त तर फुटवे येण्यासाठी मदत होऊ शकते मित्रांनो आपण याचा वापर करत असताना शक्यतो तुमच्या जमिनीमध्ये जर ओला असेल तर याचा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे कारण मी स्वतः अगोदर हारबरा पिकाला पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर बायोविटा एक्चा वापर केला तर माझ्या हारबरा पिकामध्ये साधारण शंभर ते दीडशे फुटवे आलेले आहे मित्रांनो बायोटा एक्चा वापर करत असताना परत शेतकरी बांधव दुसरी चूक करतात की आपण दुपारा फवारणी करतो मित्रांनो भर उन्हामध्ये फवारणी करू नका हे हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक आहे जर तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट पाहिजे असेल तर शक्यतो सकाळी सकाळी फवारणी करा किंवा तिसरा पारा चार पाचच्या दरम्यान फवारणी करा शंभर टक्के तुम्हाला बायोटाएक्सपासून हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सोयाबीनमध्ये पहिली फवारणी घ्या तुमच्या सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी मदत होईल व्हिडिओ आवडला लाईक करा ला सबस्क्राईब करा तर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा धन्यवाद